संदेश पाहिजे असेल ते गेले तरी चालेल, मी काही नाही देणार. मार्गदर्शन तर मलाच मार्ग मिळालेला नाही अजून. आणि ज्यांना दर्शन वगैरे होतं ती माणसं सकाळी 5 वाजता आस्था चॅनलला असतात, एक पाय वरती घेऊन इकडून असं करून असं काही मात पद्धतीने शक्य नाही. आता 4 जुने चढल्यावरती मात दम लागला, त्याच्यामुळे दर्शन विषय नाही, उपदेश नाही, मार्गदर्शन नाही, भाषण नाही, संदेश नाही, एकदम रिलॅक्स. आणि दुसरी गोष्ट जी आपण दोघं जण पाळूया म्हणजे मला शासकीय शब्द वापरता येत नाही, चालेल ना? म्हणजे अनुधावन, परिप्रेक्ष्य, पाठपुरावा, मूल्यांकन असं मला बोललं तर एकदम असं काच सुट्टी आणणार. तसं म्हणजे तुम्ही पण बोलला का मला कळत नाही, मी पण नाही बोलणार. हां, बाकी कोण बोललं तर आपण काय दंड ठेवू 10 रुपये वगैरे, त्यावरती संध्याकाळी पैसे वापरता येतील कशा. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो फक्त. मी युनिसेफमध्ये होतो आणि मी शिक्षकांच्या कार्यशाळा घ्यायचो आणि मी खूप शहरी दिसतो, शहरी बोलतो, त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटत की आता हे आम्हाला काय सांगणार, आमच्या गावातल्या अडचणी यांना काय माहिती आहे. खूप ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की ग्रामीण लोकांचं DL वेगळं असतं आणि शहरी लोकांचं DL वेगळं असतं अभ्यास करून. तर मग मी असं सांगतो की मी एक लेसन घेतो, तुम्ही मागे बसा आणि मग आपण सुरू करू, मग ते चांगलं व्हायचं. असं एका शाळेमध्ये मी डेमो लेसन देत होतो इयत्ता 3रीला. असं मी काय ते बोलतो आहे मुलांशी, तर एक मुलगा बोल माझं लक्ष आहे तो ना असं करतो बोलताना. एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तर मी हळू जवळ जर त्या मुलीला खांद्यावरती पटकन हात ठेवला आणि म्हटलं आत्ता तुझ्या मनात काय होतं ते बोल बरं. तर काही नाही म्हणलं, बोल ना, मी काय मागत नाही, अजिबात नाही, ओढत नाही, रागवत नाही आणि मला जमतच नाही ते, पण तू काहीतरी वेगळा विचार करत होतास, तर काय ना ते मला ऐकायचंच आहे. तर तुला खरं सांगू का? म्हटलं अरे म्हणजे काय खरंच सांग. तो म्हणाला की आज मी डब्यामध्ये लिंबू लोणचं आणलं आणि ते कधी खातो असं मला फार चांगलं. पण तुला असं का नाही वाटलं की ते खायला तांबेसरांना पण बोलवावं? मग तुम्ही याल? म्हटलं हो. तुला आणखीन बरं वाटलं. मग मी म्हटलं की चला निबंधाचा विषय लिहून घ्या, लिंबू लोणचं. तुम्ही लिंबू लोणचा निबंध लिहिता, लिहून तर घ्या. घरी जाऊन आईला विचारायचं की तुला कुठल्या कुठल्या प्रकारची लिंबाची लोणचं करता येतात, त्याची रेसिपी लिहून घेऊन यायची. लक्षात घ्या, रेसिपी लिहिणं म्हणजे लिनियर थिंकिंग. आधी लिंब घ्या, मग ती धुवा, मग ती पिसा, मग ती चिरा, मग त्यातला बिया काढा, मग हळवा. आम्ही काय केलं, गृहपाठ म्हणजे घराने करायचा अभ्यास अशी नवीन व्याख्या तयार केली. आई वडिलांना कामाला गृहपाठ म्हणजे मुलांच्या नशिबी आलेले भोग असं नाही. मग ती मुलं लिहून घेत नाहीत ना, म्हणजे कुठलाच कैदी आपली शिक्षा नाही लिहून घेतो का? न्यायाधीश म्हणतो का हा लिहून घे 3 वर्ष जन्मठेप खडीपूर, तो कशाला लिहित? त्याप्रमाणे वर्गातले न्यायाधीश लिहितात मुलांची शिक्षा पुढील गृहपाठ. आता हे तुमचं नशीब आणि मला आता तुम्ही. पण मी काय म्हटलं, पालकांसाठी गृहपाठ लिहून घ्या. मुलं काय म्हणाले, सर आमची द्या सर. आज तुम्ही माझ्या आईला गृहपाठच नाही दिलात, सॉरी देतो. पद्धत बदलली. हा मी नंतर प्रश्न विचारला, मी तुम्हाला 50 गृहपाठ सांगेन आणि मी सांगितलं की त्या निबंधाखाली तुमच्या आईचं नाव असेल. आता ती बातमी शाळेत पसरली की हे ते नवीन सर आले ना, त्यांनी आम्हाला निबंधाला विषय लिंबू लोणचे दिलाय आणि घरी जाऊन विचारायचे. दुसरे शिक्षक म्हणाले, हे खरी गोष्ट आहे का? म्हटलं हो. बाकीची मुलं म्हणाली, आम्हाला पण हा विषय पाहिजे. लिहा, आपला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. गोविंदचा जी आलाय का? लिंबू लोणच्या विषयी दिला शिक्षकाकडे काय वेतन वाढ रोखण्यात येईल नाही. हा विषय फक्त ऑक्टोबरमध्ये द्यावा असंही नाही पत्रकामध्ये.
कधीही देऊ शकता. अख्ख्या शाळेला विषय दिला आणि त्यांना असं पण सांगितलं की तुमच्या आईने आणखी कुणाकुणाला विचारून जरी रेसिपी लिहिल्या तरी चालेल. आमच्याकडे 27 रेसिपी मिळाल्या. कोण लिंबू लोणच्यामध्ये कैरी घालतंय, कोण आलं ठेचू, कोण आंबे हळद, कोण तेलाची फोडणी, कोण अमूक आणि तमूक. त्या सर्व महान साहित्यिकांचं आम्ही एक संमेलन बोलवलं. आता म्हणजे काम ऐका फक्त भांडायलाच यायच्या. मुलाला अभ्यास घ्यायला नको, अमूक नको, आज त्या लेखिका म्हणून आलेला. त्यांना त्यांच्या खानदानमध्ये कुणीही लेखिका गंगाबाई या असं म्हटलेलंच नाही. म्हणजे या लेखिका गंगाबाई, लेखिका पार्वतीबाई नाही का आल्या. त्यांची खरं इच्छा होती की नव्याने एकदा तरी म्हणावं लेखिका, पण हे सर म्हणतायत.